उत्तरी प्रश्नांची उत्तरे कसे लिहायचे हा माझ्या यूट्यूब चॅनल रंजय चौधरी यावरती व्हिडिओ पाहिलेला आहेत। आज या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकरण सहा विरुद्ध भारतीयांचा संघर्ष या प्रकरणामध्ये आपल्या वर्ग बारावीच्या पुस्तकामध्ये जे काही स्वाध्याय दिले त्या स्वाध्यायमध्ये टिपा लिहा सकारण स्पष्ट करा किंवा तुमचे मत नोंदवा हे जे स्वाध्याय दिले या स्वाध्यायाच्या व्यतिरिक्त आणखी काही स्वाध्याय यामध्ये मी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून स्वाध्यायच्या व्यतिरिक्त आणखी काही टिपा विधान सकारण स्पष्ट करा याविषयीसुद्धा यामध्ये माहिती दिल्या गेलेली आहे तेव्हा विद्यार्थ्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून जस जशी स्क्रीन समोर जाते त्या पद्धतीचा स्क्रीनशॉट घेऊन आपण या प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीमध्ये लिहून परीक्षेची आपण तयारी कराल ही अपेक्षा परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जातो प्रश्न चौथा अ यामध्ये टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा आणि म्हणून या टिपा लिहा या प्रश्नामध्ये आपल्याला या प्रकरणाचं वाचन केल्यानंतर स्वाध्यायाच्या माध्यमातून जहालवादी विचारसरणी नावाची टिपण आपल्याला आढळून येते तेव्हा ही टिपण आपण परीक्षेमध्ये कशा पद्धतीने लिहावी किंवा त्याला काय उत्तर अपेक्षित आहे तर जहालवादी विचारसरणी या पद्धतीची आपल्याला टीप परीक्षेमध्ये आल्यास त्यामध्ये उत्तरामध्ये खालील प्रकारे मुद्दे नमूद करावे जसे जहालवादी विचारसरणी राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर राष्ट्रीय सभेच्या कार्यकर्त्यात जे दोन गट पडले त्यात एक मवाळवादी व दुसरा जहालवादी गट होता स्वातंत्र्य मिळाले की समाज सुधारेल ही जहाल गटाची विचारसरणी होती ब्रिटिश सरकारच्या धोरणावर टीका करणारे किंवा विरोध करणारे म्हणून जहालवादी विचारसरणीचे नेते होते जहालवादी विचारसरणीचे नेतृत्व लोकमान्य टिळक यांनी केले मवाळवादी विचारसरणीचा विरोध करून अर्ज विनंत्या भाषणे करून इंग्रज सत्ता हटणार नाहीत असे लोकमान्य टिळकांना वाटत होते हे घरच माझे नाही ते अगोदर ताब्यात घेऊ मग आपण हव्या त्या सुधारणा करू असे लोकमान्य टिळकांचे मत होते म्हणजेच जहालवादी विचारसरणीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे मत होते तेव्हा जहालवादी विचारसरणी ही टीप परीक्षेमध्ये विचारल्यानंतर या पद्धतीचं उत्तर त्यामध्ये अपेक्षित आहे याच प्रकरणामधील दुसरी टीप आपण या प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला आढळून येते मवाळवादी विचारसरणी मवाळवादी विचारसरणी परीक्षेमध्ये टिपण आल्यानंतर या टिपेचं उत्तर आपण कशा पद्धतीने स्पष्ट करायला पाहिजे नंबर एक राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर राष्ट्रीय काँग्रेसचा ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास ठेवणारा समूह म्हणजे मवाळवादी विचारसरणीचा गट होता समाज सुधारल्याशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे अशी मवाळ गटांची विचारसरणी होती समाज सुधारण्यासाठी ब्रिटिश सरकारची मदत घेण्यास काही हरकत नाहीत असे मवाळ गटाला वाटत होते मवाळ गटाचे नेतृत्व फिरोजशाह मेहता गोपाळकृष्ण गोखले यांनी केले होते सरकारला आपण आपली मते पटवून देऊ शकलो तर सरकार आपल्याला निराश करणार नाही अशी मवाळ गटांची विचारसरणी होती या विचारसरणीला अनुसरूनच स्वदेशी व बहिष्कार हे ठराव बाजूला सारण्याचा किंवा सावरण्याचा मवाळ नेत्यांचा प्रयत्न होता असे दिसून येते या पद्धतीने आपण ही मवाळवादी विचारसरणीची माहिती परीक्षेमध्ये लिहू शकतो त्यानंतर या प्रकरणामधील तिसरं टिपाल या म्हणून विचारला जाऊ शकतात प्रति सरकार यामध्ये उत्तर लिहित असताना पुढील प्रमाणे त्यामध्ये उत्तरात आपण हे मुद्दे नमूद करावे एकोणीसशे बेचाळीसला सुरू झालेले भारत छोडो आंदोलनातून देशात विविध भागात भूमिगत चळवळ सुरू करून प्रति सरकारे स्थापण्यास सुरुवात झाली देशात बंगाल उत्तर प्रदेश बिहार प्रदेशात तर महाराष्ट्रात सुद्धा प्रतिसरकार स्थापून ब्रिटिश सरकार उलथून टाकण्यात लोकांना यश प्राप्त झाले असं दिसून येते महाराष्ट्रात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा जिल्ह्यात प्रतिसरकार स्थापन केले क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सहकार्याच्या मदतीने तेथील ब्रिटिश शासन संपुष्टात आणून जनतेचे प्रतिसरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला कर गोळा करणे कायदा व सुव्यवस्था टिकवणे खटल्यांचा निकाल देणे गुन्हेगारांना शिक्षा करणे ही कामे या सरकारतर्फे केली जात असे शेवटचा मुद्दा एकोणीसशे बेचाळीसच्या काळात स्थापन झालेल्या भारती भारतीय भारतातील प्रतिसरकारमुळे ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळ्यात झाला अशा पद्धतीने या प्रतिसरकार ची जर टिपण आपल्याला परीक्षेमध्ये आल्यानंतर त्याचं उत्तर याप्रमाणे अपेक्षित आहे त्यानंतर याच प्रकरणामधील एक महत्त्वाची टीपसुद्धा म्हणून याच्याकडे आपण पाहू शकतो आजाद हिंद सेना दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सैन्यातील अनेक भारतीय सैनिक जपानच्या हाती लागले यातूनच राजबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली अशा या आझाद हिंद सेनेचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी केले एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये सिंगापूर येथे सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली एकोणीसशे त्रेचाळीसच्याच अखेरीस नेताजींनी अंदमान व निकोबार बेटे ताब्यात घेऊन आराकांचा प्रदेश मिळविला तुम मुझे खुंदो मै तुम्ही आझादी दुंगा अशी घोषणा करून आझाद हिंद सेनेत चैतन्य भरण्याचे काम सुभाषचंद्र बोस यांनी केले आसामची पूर्व सीमेवरील ठाणे जिंकून इम्फाळची मोहीम अर्धवट असताना आझाद हिंद सेनेचे सैनिक अशा प्रतिकूल परिस्थितीत नेटाने लढले असं आपल्याला दिसून येते अशा पद्धतीने या सहाव्या प्रकरणामधील चार टिपा आपल्याला महत्त्वाच्या आढळून येतात त्यानंतर परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न चौथा ब क्वेश्चन म्हणजेच पुढील विधाने सकारण स्पष्ट करा सहाव्या प्रकरणाचं वाचन केल्यानंतर आपल्याला स्वाध्याय आणि त्या व्यतिरिक्तसुद्धा तीन ते चार असे विधान आहेत की जे एक्झाममध्ये परीक्षेमध्ये आपल्याला कारणे द्याकरता विचारला जाऊ शकतो त्यामध्ये पहिलं विधान आहे अठराशे बावीसच्या अखेरीस लेफ्टनंट ऑट्रम भिल्लांचा उठाव मोडून काढण्यात यशस्वी झाला या विधानाचं उत्तर लिहित असताना ते पुढील प्रमाणे लिहिण्याचा प्रयत्न करावा अठराशे सत्तावन्नच्या पूर्वीच्या लढ्यातील भिल्लांचा उठाव हा महत्त्वाचा उठाव संबोधला जातो कॅप्टन ब्रिग्ज यांनी भिल्लांची कोंडी करून त्यांची रसद बंद केली होती माउंट स्टुअर्ट एलिफन्स्टन याने नोकऱ्या व पेन्शन या सवलती देत असताना दुसऱ्या बाजूने मात्र भिल्लांची गळचेपी केली अठराशे बावीसच्या दरम्यान भिल्लांचा मोरक्या हरिया यांचा उठाव कॅप्टन रॉबिन्सन यांनी मोडून काढला त्याला विश्वासात घेण्याचे काम ऑटरम या अधिकाऱ्यांनी केले लेफ्टनंट ऑट्रॅम यांनी भिल्लांमध्ये राहून त्यांच्यात विश्वास निर्माण केला लेफ्टनंट ऑट्रॅम यांनी भिल्लांना माफीचे राजीनामे जमिनी देणे तगाई मागील गुन्ह्यांची माफी सैन्यात भरती यामुळे भिल्लांचे उठाव करण्याचे प्रमाण कमी झाले वरील सर्व कारणामुळे शेवटी अठराशे बावीसच्या अखेरीस लेफ्टनंट ऑट्रम भिल्लांचा उठाव मोडून काढण्यात यशस्वी झाला असे दिसून येते अशा पद्धतीने या विधानाचं आपल्याला कारण म्हणून उत्तर लिहायचं असेल तर ते या पद्धतीने लिहिणे अपेक्षित आहे त्यानंतर याच प्रकरणामधील एक दुसरं विधान आहे रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला रोलेट कायद्याविरोधी सत्याग्रह लढ्याने पंजाबमध्ये प्रखर स्वरूप धारण केले होते तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी बैसाखीनिमित्त अमृतसर येथील जालेनवाला बाग मैदानात सभेचे आयोजन केले होते सभाबंदीच्या आदेशाची कल्पना नसणारे हजारो लोक सभेसाठी जमलेले होते जनरल डायरने लोकांना पूर्वसूचना न देता जमावावर भीषण गोळीबार केला या गोळीबारात शेकडो लोक मारले गेले व हजारांच्यावर जखमी झाले जालेनवाला बाग हत्याकांड यामुळे साऱ्या भारतभर संतापाची लाट उसळली होती त्यामुळे वरील सर्व गोष्टीचा रवींद्रनाथ टागोरांनी हत्याकांडांचा तीव्र शब्दात विरोध करून ब्रिटिश सरकारने दिलेल्या सर या पदवीचा त्याग वरील कारणामुळे केला असे दिसून येते याच प्रकरणामधील आपल्याला तिसरं एक विधान महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे रोलेट कायद्याला भारतीय जनतेने विरोध केला याचं उत्तर लिहित असताना ते पुढील प्रमाणे लिहावे देशामध्ये वाढत चाललेल्या राष्ट्रीय आंदोलनाला आळा घालण्यासाठी सरकारने सर सिल्ने रोलेट या ब्रिटिश न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली या समितीच्या शिफारशीनुसार एकोणीसशे एकोणीस साली रोलेट कायदा करण्यात आला परंतु भारतीयांनी या कायद्याला विरोध केला रोलेट कायद्यानुसार कोणत्याही भारतीयाला विना वारंट तुरुंगात पाठविणे आणि विना चौकशी खटला दाखल करणे इत्यादी अधिकार या कायद्याने ब्रिटिश सरकारला दिले होते भारतीयांची गळचेपी करणारा हा कायदा असल्यामुळे या कायद्यांच्या निषेधार्थ गांधीजींनी सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला या कायद्याचा विरोध करण्यासाठी सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी भारतीयांना हरताळ पाळण्याचे आव्हान जनतेला केले वरील सर्व बाबीमुळे रोलेट कायद्याला भारतीय जनतेने विरोध केला असं दिसून येते त्यानंतर याच प्रकरणातील एक विधान आहे राष्ट्रीय सभेत फूट पडली किंवा हाच प्रश्न आपल्याला राष्ट्रीय सभा दुभंगली अशा पद्धतीने परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतो तेव्हा या विधानाचं आपल्याला सकारण उत्तर लिहायचं असेल तर ते पुढील प्रमाणे लिहिण्याचा प्रयत्न करावा त्यामध्ये उत्तरात नंबर एक मुद्दा आहे राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर राष्ट्रीय सभेत दोन विचारप्रणाली तयार झाल्या ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास ठेवणारा मवाळ गट तर ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर अविश्वास दर्शवणारा जहाल गट अशा दोन विचारप्रणाली होत्या राष्ट्रीय सभेतील जहाल मवाळ यांच्यातील मतभेद एकोणीसशे सात सालच्या सुरत येथे झालेल्या अधिवेशनात विकोपास गेले स्वदेशी व बहिष्कार हे ठराव बाजूला सारण्याचा मवाळ नेत्यांचा प्रयत्न होता तो यशस्वी होऊ नये असे जहाल गटांची खटपट होती अर्ज विनंत्या भाषणे या मार्गाने इंग्रज सरकार ऐकणार नाही त्यासाठी स्वदेशी बहिष्कार अशी जनआंदोलने केली पाहिजेत असे जहाल गटाला वाटत होते अशा जहाल विचारसरणीमुळे अधिवेशनाच्या वेळी जहाल व मवाळ यांच्यात तणाव वाढला व वा अखेरीस तडजोड अशक्य झाली त्यामुळे राष्ट्रीय सभेत अखेरीस फूट पडली असे दिसून येते या पद्धतीने या प्रकरणामध्ये विधाने स्पष्ट करा याची उत्तरे या पद प्रमाणे लिहिण्याचा प्रयत्न करावा तसेच या प्रकरणामध्ये सुद्धा आपल्याला अजून प्रश्न पाचवा जो परीक्षेमध्ये तुमचे मत नोंदवा असा विचारला जातो या स्वाध्यायाच्या माध्यमातून या प्रकरणामध्ये आपल्याला एक विधान दिल्या गेलेल्या आहेत याविषयी आपल्याला स्वतःचं मत लिहायचं आहे विधान पुढीलप्रमाणे अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य युद्ध हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मते पहिले स्वातंत्र्य युद्ध होते तेव्हा या विधानाला आपल्या मतानुसार आपलं मत या ठिकाणी मांडायचं ते आहे तेव्हा उत्तराची सुरुवात पुढील प्रमाणे होणे अपेक्षित आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मते अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य युद्ध पहिले होते याला माझ्या मते खालील गोष्टी कारणीभूत होत्या अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्य समर या नावाचे पुस्तक लिहून त्यांनी आपल्या भारतीयांची या घटनेकडे पाहण्याची दृष्टी बदलवली होती यापूर्वी असा व्यापक लढा सर्वसामान्य जनतेने लढला नव्हता या लढ्याने इंग्रजी सत्तेला हादरवून टाकण्याचा प्रयत्न केला हा लढा देशभरातील सर्व लोक जातीभेद विसरून रामोशी जमात नाईक शेतकरी आदिवासी स्त्री पुरुष मिळून सव्वा वर्ष हा लढा लढला गेला या लढ्यातून धर्मावरील भाषेवरील संस्कृतीवर इंग्रजांचे आक्रमण भारतीयांना रोखायचे होते भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत यामुळे पेटली असे सावरकरांचे मत होते ब्रिटिशांच्या जुलमी अन्यायाची सत्तेतून मुक्ती मिळवणे हा लढ्यांचा प्रमुख हेतू होता या लढ्यामुळे जनतेत राष्ट्रीय भावनेचा उदय होऊ लागला त्यामुळे माझ्या मते अठराशे सत्तावन्नचा लढा हे पहिले स्वातंत्र्य युद्ध होते हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मत सार्थ ठरते अशा पद्धतीने तुमचे मत नोंदवा या प्रश्नांचं उत्तर आपल्याला सुरुवात कशी करायची आणि शेवट कशा पद्धतीने करायचा ते जाणून घेण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करावा त्यानंतर पुढील विधान आहेत वसाहतवादाचा उदय हा युरोपियन राष्ट्रांच्या व्यापारी वृद्धीचा परिणाम होता या विधानाविषयी तुमचं मत नोंदवा असं विचारलं असल्यास त्या प्रश्नाचे उत्तर पुढील प्रमाणे लिहावे युरोपीय राष्ट्रांनी आपल्या सामर्थ्यावर अन्य राष्ट्रांचा भूप्रदेश बळकावून वसाहती स्थापन केल्या कारण व्यापारात वाढ करणे हा त्यांचा हेतू होता एकोणीसव्या शतकाच्या उत्तरार्धार्थ प्रथम इंग्लंडमध्ये व नंतर अन्य राष्ट्रात औद्योगिक क्रांती झाली औद्योगिक क्रांतीने या राष्ट्रांच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली अंतर्गत बाजारपेठामध्ये हे उत्पादन विकले जाणे अशक्य असल्याने त्यांना अन्य बाजारपेठांची आवश्यकता भासू लागली व्यापारातून अतिरिक्त नफा अतिरिक्त नफ्यातून गुंतवणूक व गुंतवणुकीसाठी वसाहती मिळवणे हे चक्र सुरू झाले युरोपीय देशांच्या व्यापारात वाढ झाल्याने त्यांना हक्कांच्या बाजारपेठाची गरज भासू लागली अशा प्रकारे माझ्या मते वरील सर्व कारणामुळे वसाहतवादांचा उदय हा युरोपियन राष्ट्रांच्या व्यापारी वृद्धा वुर्द्द, वृद्धींचा परिणाम होता असे दिसून येते अशा पद्धतीने आपण या प्रश्नांची उत्तरे प्रकरण सहा वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष यामध्ये लघुत्तरी प्रश्नांची उत्तरे लिहायला लिहिणे किंवा लिहिणे हे अपेक्षित आहेत असं समजून या व्हिडिओचा आपण वारंवार अभ्यास करावा अशी आपल्याकडून अपेक्षा